नमस्कार मित्रांनो, खबरे जरा अटके या मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कांद्यासंदर्भात एक बातमी. तर आपण आपल्या चॅनलवर 10-12 दिवसापूर्वीच सांगितले होते की कांद्याचे दर वाढणार म्हणून. तर त्याप्रमाणे दर थोडेसे वाढलेले आहेत आणि आणखीही दर वाढण्याची शक्यता आहे. तर काय बातमी आहे ते आपण पाहूच. तत्पूर्वी आपण जर माझे खबरे जरा हटके हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि शेजारीच दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आपल्याला मी तयार केलेले नवीन नवीन व्हिडिओ पाहता येतील. तर मित्रांनो, पाहूया काय बातमी आहे ते. राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे कृषीमालाचे मोठे नुकसान झाले. यामध्ये पाणी लागून नाशिक जिल्ह्यातील कांदा मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे. त्यातूनही जो काही कांदा वाचला त्याची विशेष काळजी घ्यावी लागत आहे. त्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत येणाऱ्या कांदा पुरवठ्यावर परिणाम झाला असून कांद्याची आवक कमी झाली आहे. परिणामी दर वधारले आहेत. पावसामुळे अनेक ठिकाणच्या चाळीमधील कांदा भिजला. नाशिकमध्ये तर गोदामामध्येच पाणी शिरल्याने येथील कांदा पाण्यात वाहून गेला. बराच कांदा भिजून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. बाजारात आता भिजलेला कांदा येत आहे. काही शेतकरी कांदा सुकवून बाजारात पाठवत आहे. व्यापाऱ्यांना हा कांदा पसरून ठेवावा लागत आहे. बाजारात शनिवारी केवळ 60 गाड्या कांद्याची आवक झाली होती. त्यामुळे कांद्याच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. आत्तापर्यंत घाऊक बाजारात 15 ते 16 रुपये किलो असलेला कांदा आता 20 रुपये किलोपर्यंत विकला जात आहे. सध्याची कांद्याची स्थिती पाहता हे दर वाढतच राहण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्याकडून दर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर किरकोळ बाजारात आतापर्यंत 20 ते 22 रुपयेपर्यंत किलोपर्यंत कांदा विकला जात होता. आता तोच कांदा किरकोळ बाजारात 25 रुपये प्रति किलो विकला जात आहे. किरकोळ बाजारात हे दर आणखीन वाढण्याची दाट शक्यता आहे. तरी आपण आपल्या कांदा विक्री थोडे थोडे करून कांदा बाजारात पाठवावा, कारण पुढील 15 दिवसात दर वाढण्याची शक्यता आहे. आपल्याला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.